कुंभारी येथील रे, रे नगर येथील एका खोल विहिरीत पडलेल्या काळविटास सोलापूर वन विभाग रेस्क्यू टीम न सुखरूप बाहेर काढलं कुंभारी येथील नगर मध्ये एका खोल विहिरीत बातमी वन विभागाला मिळाली होती तात्काळ वन विभाग सोलापूर आणि रेस्क्यू टीम न रेस्क्यू साहित्य घेऊन कुंभारीकडे मार्गाक्रमण केलं पाहणी केली असता पन्नास फूट खोल विहिरीत नर काळवीट पाण्यात पडल्याचं दिसून आलं तात्काळ प्रवीण जेवुरे आणि कृष्णा नेरवणे आदित्य शिंदे हे रॅपलिंग किटद्वारे विहिरीत उतरले काळवीट हा भित्रा प्राणी असल्यानं प्रथम त्याला सुखरूप पकडून कपड्यानं त्याचे डोळे झाकण्यात आले मोठा बंदिस्त पिंजरा दोरीच्या सहाय्यानं विहिरीत सोडण्यात आला काळविटाला सुखरूप पिंजऱ्यात ठेवून दोन्ही बाजूंनी दोरी, दोरी बांधून सावकाश पिंजरा बाहेर काढण्यात आला पिंजरा बाहेर काढताच रेस्क्यू टीम विहिरी बाहेर आली सुदैवानं काळविटाला विहिरीत पडूनही कोणतीही जखम झाली नव्हती त्याला त्याच परिसरात त्याला दोन किलोमीटर अंतर परिसरात निसर्गात मुक्त करण्यात आलं उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली वनसेवक बसवराज हिरोळे आदित्य शिंदे सचिन साळुंखे कृष्णा नेरवणे प्रवीण जेवुरे यांनी यासाठी परिश्रम घेतले